last portion of this chapter, that is escape velocity. Now, what do you mean by escape velocity? What is given in that escape velocity? Other, if I throw any body like this, if I throw any body, then it will move because of that velocity, it will move in the upward direction. But gravitational force is opposing. Gravitational force is pulling that body in the downward direction. म्हणजे मी जेवढा फोर्स लावला त्याच्यामुळे ही वस्तू काय होईल एक अटेंड करेल हाईट अटेंड करेल आणि त्यानंतर वर जाताना ही बॉडी जेव्हा मी इथून फोर्स लावेल दिस बॉडी वेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी डिक्रीजेस इथे का बरं डिक्रीज होतं बिकॉज हिअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज पुलिंग दॅट बॉडी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन बट आफ्टर अटेंडिंग वन हाईट इट मूव्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन नाव आय वॉन्ट टू मूव दॅट बॉडी इन अगेन मॅक्झिमम हाईट मोर हाईट म्हणजे मी काय करेल तिथून फोर्स जास्त लावेल दॅट मीन्स आय एम प्रोव्हाइडिंग दॅट बॉडी द वेलॉसिटी म्हणजे मी त्या बॉडीला जी व्हेलॉसिटी देऊन राहिली आहे ती व्हेलॉसिटी देऊन राहिली जेणेकरून त्यांनी पुन्हा हाईट वाढवावी पुन्हा जास्त उंचावर जावं इफ आय कंटिन्युअसली इन्क्रीज द हाईट मी इन्क्रीज केलं म्हणजे मला इन्क्रीज करायसाठी त्याची हाईट इन्क्रीज करायसाठी मला व्हेलॉसिटी काय करावं लागेल वाढवावं लागेल इफ आय कंटिन्युअसली इन्क्रीज द इनिशियल व्हेलॉसिटी मी ही कोणती व्हेलॉसिटी आहे इनिशियल व्हेलॉसिटी जशी जशी मी व्हेलॉसिटी तिथे वाढवत जाईल इट अटेन मॅक्झिमम हाईट But at one velocity, it will attain the maximum height. That means it will overcome the gravitational force. म्हणजे इथे जेव्हा मी वर फेकला तरी सुद्धा फोर्स ओढूनच राहिला मी पुन्हा जोराने फेकला पुन्हा फोर्स ओढून राहिला मी खूप जोराने फेकलं तर अशा वेळी काय होईलाय मी अशा एवढ्या जोराने फेकलं की जेणेकरून पृथ्वी त्याला ओढू शकणार नाही मग अशा वेळी पृथ्वीचं त्याला ओढू शकत नसेल तर अशी जी व्हेलॉसिटी मी त्याला त्या वस्तूला प्रोव्हाइड करते त्याला म्हणतात इनिशियल सॉरी त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी नाउ व्हॉट इज द प्रॉपर डेफिनेशन एस्केप व्हेलॉसिटी इज द व्हेन बॉडी इज पुश इन द अपवर्ड डायरेक्शन व्हेन बॉडी मूव्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन देन द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी जी मी तिला प्रोव्हाइड करून द्यायची मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी विच ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करायसाठी जी व्हेलॉसिटी मी त्या वस्तूला प्रोव्हाइड करेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स सो दॅट इट एस्केप सोडून जाणे एस्केप म्हणजे सोडून जाणे कोणाला सोडून जाणे पृथ्वीच्या फोर्सला सोडून जाणे सोडून गेल्यानंतर तो कुठे होईल एस्केप द अर्थ फॉर एव्हर नेहमीसाठी पुन्हा येणारच नाही पृथ्वी त्याला ओढूच नाही शकणार म्हणजे अशी वेलॉसिटी लावेल मी असा फोर्स लावेल जेणेकरून इतकी वेलॉसिटी लावेल की तो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पार करून पृथ्वीच्या बाहेर जाईल एस्केप द अर्थ फॉर एव्हर दॅट मिनिमम इनिशियल वेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप वेलॉसिटी दॅट इज एस्केप वेलॉसिटी इज द मिनिमम इनिशियल वेलॉसिटी विच ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू एस्केप द अर्थ फॉर एव्हर दॅट इज कॉल्ड एस्केप वेलॉसिटी Now, what is the formula for escape velocity? This formula, V escape, V for velocity, escape is equal to square root of twice gm upon r is equal to twice g, square root of twice gm upon r is equal to square root of twice gr. That means, V escape is equal to twice gm upon r. Here we know that small g gravitation acceleration due to gravity is equal to gm upon r square. Substitute this value 2 into. आता बघा इथे ही व्हॅल्यू नाही आहे म्हणजे मी काय करेल gm upon r square मी एक जास्तीचा r square मी इथे लिहिलेला आहे हा जास्तीचा झाला म्हणून मी एक आर इथे लिहिला समजा याला मी कॅन्सल केलं तर आपोआपच हा फॉर्म तयार होतो स्क्वेअर रूट ऑफ जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल जी स्क्वेअर रूट ऑफ टू जी आर असा हा फॉर्म्युला तयार होतो इथे नाउ व्हॉट इज द मिनिमम व्हेलॉसिटी टू ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती व्हेलॉसिटी लागेल समजा रॉकेट मला पाठवायचं असेल वर तर मला वेलॉसिटी किती लागेल तर हे ठरवायसाठी देअर इज अ डेरिव्हेशन वी नो दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड
टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज कॉन्स्टंट. समजा मी इथून एखादी वस्तू फेकली आणि ती स्पेस मध्ये गेली, स्पेस मध्ये गेल्यानंतर माहिती आहे ती तिथे रेस्ट पोझिशनला राहते. म्हणजे आपण इथून एखादा वस्तू म्हणजे रॉकेट वगैरे उडवलं तर रॉकेट माहित आहे तिथे फिरायसाठी त्याला पुन्हा बूस्टर वेलॉसिटी द्यावी लागते. आणि समजा आपण एखादी वस्तू अशी फेकली वर खूप जोर आणि खूप फोर्सनी, म्हणजे जी वेलॉसिटी हवी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करायला, त्या वेलॉसिटीने आपण वस्तू वर फेकली तर वर स्पेसमध्ये ती वस्तू कोणत्या पोझिशनला राहते? रेस्ट पोझिशनला राहते नेहमी. नाउ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी ऑन द सर्फेस इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑन द सर्फेस. टोटल एनर्जी ऑन द अर्थ इज इक्वल टू टोटल एनर्जी एट इन्फिनिटी. म्हणजे वर फेकली स्पेसमध्ये अंतर कोणतं झालं? इन्फिनिटी. इज इक्वल टू टोटल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. कोणत्या भागावर? सर्फेस ऑफ द अर्थ. टोटल एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी ऍट इन्फिनिटी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फिनिटी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी बिकॉज ऑफ द मोशन दॅट मीन्स हाफ एम व्ही एस्केप वेलॉसिटी आहे ही, हाफ एम व्ही स्क्वेअर हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ दॅट फॉर्म्युला इज निगेटिव्ह जी एम एम अपॉन आर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इन द स्पेस. एकदा वस्तू तिथे पोहोचली की रेस्ट पोझिशनला येते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही मोशन नाही. त्यामुळे कायनेटिक एनर्जी विल बी झिरो. पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह जी एम एम अपॉन आर. आता जर मी हा आर लिहिला, आर तर रेडियस ऑन द सर्फेस होईल, मग इन्फिनिटीवर असेल तर डिस्टन्स किती झालं? इन्फिनिटी. इन्फिनिटीचा हे साईन आहे. हाफ एम एस्केप स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह जी एम एम अपॉन आर इज इक्वल टू झिरो प्लस हिअर वन अपॉन इन्फिनिटी. मी याच्या आधी शिकवलं होतं, समजा एखादी वस्तू डिनॉमिनेटर मध्ये झिरो असेल तर आन्सर किती येतं? इन्फिनिटी. आणि तेच जर वन अपॉन इथे इन्फिनिटी जर मी इथे आणलं तर हा झिरो इथे जातो. वन अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू काय होतो? झिरो. मग आता मला सांगा वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली? झिरो. देअरफोर हाफ एम एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू निगेटिव्ह साईन आहे ही पूर्ण व्हॅल्यू. इकडे इकडचा राईट हँड साईड काय झाला? झिरो. ही पूर्ण व्हॅल्यू इकडच्या साईडला येईल आहे जी एम एम अपॉन आर. आता याच्यामधला हा एम आणि हा एम काय झाला? कट झाला. अँड देअर फोर हाफ एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन आर. v square is equal to twice gm upon r and therefore v square is equal to square root of twice gm upon r. आता बघा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला मी या पद्धतीने हाही फॉर्म्युला आपण यूज करू शकतो मी सांगितलं याच्यासाठी. अँड देअर फॉर v square is equal to twice जी आर, म्हणजे याच्या बरोबर हा फॉर्म्युला असतो. वेन यू सबस्टिट्यूट हिअर व्हॅल्यूज 2 इंटू जी व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, रेडियस ऑफ द अर्थ 6.4 इंटू 10 टू पॉवर 6. वेन यू सबस्टिट्यूट ऑल दीज व्हॅल्यू वी गेट व्ही एस्केप वेलॉसिटी इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे जेव्हा रॉकेट उडवायचं असेल तर रॉकेटला वेलॉसिटी किती द्यावी लागते? 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदात ते रॉकेट ने डिस्टन्स किती कव्हर करायला पाहिजे? 11.2 किलोमीटर. साहजिक साधं लक्षात घ्या की तुमचं गाव, तुम्ही बाहेरगावी राहणार असेल तर एक 10-1 7-1 किलोमीटरवर आहेत मुली.
आपल्या गावात जवळपास राहणाऱ्या. उमरेड ते नागपूर डिस्टन्स एक तुम्ही 45 किलोमीटर असं पकडता, तर मला सांगा हे 11.2 किलोमीटर म्हणजे एक उदासेच्या जवळपास वगैरे तेवढं डिस्टन्स किती सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये कव्हर करायला पाहिजे. एवढी वेलॉसिटी दिली, इनिशियल वेलॉसिटी दिली, तरच ती वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करून स्पेसमध्ये सेटल. हिअर वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. नाऊ लेट मी टेल यू अबाउट विच पोर्शन इज डिलेटेड. कोणता कोणता पोर्शन डिलीट केलेला आहे ते मला मी सांगते तुम्हाला. तुमच्या नोट्स घेऊन बसायचं आणि जो पोर्शन डिलीट झालेला आहे ते सांगते आहे. पहिला पेज जे आहे ते पूर्णच आहे. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स पूर्ण डिलीट केलेला आहे. केपलर्स लॉ आहे तो डिलीट केलेला नाही आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ते सुद्धा आहे. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर त्याची जी दोन एक्झाम्पल दिलेले आहेत ते आहेत. त्याच्यानंतर लो अँड हाय टाईड डिलीट आहे, डिलीटेड पोर्शन आहे तो. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याखालचे ब्रेन पॉवरचे दोन क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे तुमच्या कोर्सला. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ ते सुद्धा आहे. त्यानंतर एक क्वेश्चन दिलेला आहे तो सुद्धा आहे. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी आहे तुमच्या कोर्सला. हा मास अँड वेट डिलीट आहे, हा पोर्शन पूर्ण डिलीटेड पोर्शन आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिलीट आहे. फ्री फॉल आहे हा पोर्शन अभ्यासक्रमामध्ये. ब्रेन पॉवर डिलीट आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे आणि एस्केप वेलॉसिटी आणि त्याचं डेरिवेशन आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पोर्शन कम्प्लीट करायचा आहे. आता एक्झरसाइज मधले जे प्रश्न आहेत त्याच्यामधले कोणते कोणते प्रश्न, याच्याशी जो पोर्शन डिलीटेड आहे त्या पोर्शन वरचे प्रश्न सोडवायचे नाही, बाकीचं तुम्हाला एक्झरसाइज मधले प्रश्न सोडवायचे. आणि काही अडचण असेल तर मला फोन करा. इथे आपण स्टॉप.